संपूर्ण देशामध्ये या मोदी सरकारने जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे। प्रत्येक विषयावरती दरवाढ झालेली आहे। पेट्रोल डिझेल गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत। बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। परंतु हे सरकार वारंवार सत्तेत येण्यासाठी जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे। जाती जाती भांडण लावण्याचं काम केलेलं आहे। परंतु या सोलापुरामध्ये राज्यात सगळ्यात पेट्रोल डिझेलचे दरवाढ या सोलापुरात आहेत। त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे। या त्रस्त झालेल्या जनतेला या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही झेंडू बॉम्ब डोक्याला लावून त्यांचं राग शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत। परंतु याही पुढं पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर शहरातील सगळ्या पंपावर मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करणार आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये या सत्तेवर राहणाऱ्या मोदी सरकारला 2021 खाली खेचल्याशिवाय राहणार। पूरे देश में पेट्रोल डीजल के दाम दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं। इसलिए सर्वसामान्य लोग बहुत परेशान है और इस परेशानी की वजह से उनका सरदर्द दूर करने के लिए शिवसेना ने विडंबनात्मक यहाँ पे वृद्धाश्रमक बम सब लोगों के सर पे लगा के केंद्र सरकार को ये दिखा दिया है कि आप आने से परेशानी तो दूर होने की बात अलग हो गई, लेकिन परेशानी बढ़ के हमारा सरदर्द बढ़ रहा है।